एमबीबीएस साठी पात्र ठरलेल्या अंकिता बोडके हिचा आयआयबी इन्स्टिट्यूट तर्फे सत्कार करण्यात आला. अंकिता बोडके हिने नीट परीक्षेत 292 गुण संपादित केले आहे. पीडब्ल्यूडी अर्थात शारीरिक अपंगत्व कोट्यातून तिचा एमबीबीएस साठी मुंबई येथील केएम हॉस्पिटलमध्ये नंबर लागला आहे. अंकिता बोडके ही शहरातील विस्तारित नाथनगर येथील रहिवासी असून ती आयआयबीची विद्यार्थिनी आहे. आयआयबीच्या योग्य मार्गदर्शन आणि शिक्षणामुळे अंकिताने डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. अंकिता ही केवळ 3 फुटाची आहे. उंची कमी असली तरी अभ्यासाच्या बळावर तिने मोठे स्वप्न गाठले आहे. तिच्या या यशाचे कौतुक करत आयआयबी इन्स्टिट्यूटच्या संचालकांनी अंकिताचा गौरव केला. यावेळी आयआयबी इन्स्टिट्यूटचे संचालक दशरथ पाटील, संचालक महेश पाटील, अक्षय नळदकर उपस्थित होते. आयआयबी इन्स्टिट्यूटने यंदाही वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा अर्थात नीट परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. आयआयबीचे तब्बल 1025 विद्यार्थी एमबीबीएससाठी पात्र ठरले आहेत. त्यातील अंकिता बोडके हिचा देखील समावेश आहे. माझ्या यावर्षी 2021 केईएम हॉस्पिटल मुंबई येथे ॲडमिशन घेतले आहे एमबीबीएस या कोर्ससाठी. माझ्या नीट यूजीसाठी मी आयआयबी या क्लासमध्ये शिक्षण घेतलेले आहे. मला 288 गुण होते, त्यामुळेच माझा नंबर लागलेला आहे. आणि आयआयबी टीमला माझ्याकडून थँक्यू आणि कायम सपोर्ट केल्याबद्दल थँक्यू सो मच सर. दरवर्षी नीट या एक्झाममुळे निकालाचा उच्चांक प्रस्थापित करण्याची आयआयबीची परंपरा राहिली आहे आणि त्याला नीट 2021 निकाल हा सुद्धा अपवाद राहिला नाही. नीट 2021 नीट परीक्षेमध्ये रँक डिसाइडिंग आणि 50% ज्याला वेटेज आहे अशा बायोलॉजी या विषयामध्ये 33 विद्यार्थ्यांनी 360 गुण घेऊन पूर्ण भारतामध्ये एकाच इन्स्टिट्यूट मधून एवढ्या सर्वाधिक संख्येनं हा आउट ऑफ मार्क घेण्याचा जो उच्चांक प्रस्थापित केला त्याला वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियानं सुद्धा गौरव केला. आणि नीट 2021 आतापर्यंत पहिल्याच यादीमध्ये टोटल 1021 विद्यार्थी एमबीबीएस करता पात्र झाले. आणि त्याच निकालामधला अजून एक चांगला घटक म्हणजे आमची विद्यार्थिनी अंकिता संभाजी बोडके ही विद्यार्थिनी पीडब्ल्यूडी कॅटेगरीमधून 292 मार्क्स घेऊन केएम याला पहिल्याच लिस्टमध्ये केएम कॉलेजला पात्र झाले. ह्या निकालाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे की 292 पैकी अंकिताला 288 मार्क हे केवळ बायोलॉजी या विषयामध्ये आहे. म्हणजे आज तिचं डॉक्टर होण्याचं जे स्वप्न आहे तेही केएम सारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ते केवळ बायोलॉजी या एका विषयामुळे शक्य झालं. आणि तिथं स्वतःहून पॅरेंट सोबत तिथे येऊन आम्हाला ही गोड बातमी सांगितली याचा आम्हाला सार अभिमान आहे.